इंदिरा भाईंदर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आपण आता भाईंदर येथील गुजरात एंटरप्राइज इथे जिथे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आणून ठेवतात त्या ठिकाणी आहोत आपण. काही लोकांच्या तक्रारी आहेत की मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून इथून कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही आहेत किंवा इथल्या पेशंटकडे दुर्लक्ष केलं जातं असं इथल्या लोकांच्या तक्रारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणार की नेमकं काय तक्रार आपण त्यांना विचारूया. काय सांगा मॅडम तुम्ही इथे कोरोना पॉझिटिव्ह म्हणाल का? हा मला इथे 3 दिवस अगोदर आणले कोरोना पॉझिटिव्ह म्हणून. आदल्या दिवशी मला आल्यापासून त्या लोकांनी ना बेडशीटसाठी काय आणलं, त्या लोकांना पाणी मागितलं तरी पाणी प्यायचं त्यांनी दिलं नाही. मी वाटलं मला वाटलं दुसऱ्या दिवशी देणार, दुसऱ्या दिवशी पण दिलं नाही. मग शेवटी माझा भाऊ होता वरती, त्याने मला पाणी आणून दिलं. आणि जेवणाची पण इथे सोय बरोबर नाहीये, जेवण टायमावर येत नाही. 3 वाजता येते आणि 10 वेळा फोन करून पण ते लोक देत नाहीये. त्यांना सांगितलेलं की रूम तुम्ही साफ केला नाही, रूम साफ करा, तर रूम पण त्यांनी साफ केला नाहीये. आणि सॅनिटायझर केला की नाही ते आम्हाला माहित नाही. आधीचा जो कोरोना पेशंट होता तो येऊन गेला होता, त्याचं सगळं सामान तिकडेच होतं. जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर त्यांनी आम्हाला आतमध्ये नेण्याआधी आधी क्लीन करायला पाहिजे होतं, ते क्लीन केलंच नव्हतं. तू काय सांग, तू कधी आला इकडे? मी त्यांच्या सोबतच आलो. ते तक्रार माझं सेम आहे, जेवण टाइमवर येत नाही आणि ते सगळे बेडशीट देतच नाही. आज जेवण भेटलं का? आज भेटलं, आपण लेट देता, 3 वाजता भेटत आहे. संध्याकाळी पण 6 यांना तर दिलंच नाही का? पाणी पण नाही होत. मी सांग, गरम पाणी तर आहेच नाही. गरम पाणी पाहिजे तर फोन करतात, बोलतात, पाठवतात, पण पाठवतात ना. इथे का तुम्हाला औषधं काय चेकिंग बेकिंग होते का? औषध हा डॉक्टर चेकिंग होते. कल से लाया है, कोई रूम में नहीं आ रहा है, कोई चेकअप नहीं है, कुछ नहीं है. मैं तो आज जा रहा हूँ इधर से दूसरी जगह पे शिफ्ट हो रहा हूँ मेरा खुद का खर्चा करके, लेकिन दूसरे पेशेंट इधर 600-600 भर के रखा है खाली पॉकेट का. कुछ नहीं है, कोई खाना नहीं, कोई पीना नहीं. मैं खुद जैन हूँ, जैन फूड अवेलेबल नहीं है, कुछ नहीं देते, कोई जवाब नहीं है. किधर कंप्लेन करने का, क्या है, कुछ कोई मालूम नहीं, कुछ मालूम नहीं. बस तो आज 2 दिन से हम लोगों को गर्म पानी नहीं मिल रहा है और इनका जो खाना है ना वो थोड़ा खाना हम लोगों को कब सूप में ही होता है. खाने का प्रॉब्लम है थोड़ा सा. बाकी हमें सुविधा के लिए आज 2 दिन से गर्म पानी दे रहे हैं. बाकी जितने भी डॉक्टर है वो टाइम टू टाइम सुबह शाम आते हैं, चेक करते हैं. जो मेडिसिन होती है, अगर गर्म अगर हमको बोलते हैं सर्दी है या कोई छोटी सी चीज है तो वो सब मेडिसिन वगैरह प्रोवाइड कर रहे हैं. ऐसे डॉक्टरों का कोई प्रॉब्लम नहीं है, बट सिर्फ एक प्रॉब्लम है हमको यहाँ खाने को लेके. और आज हम लोग को सिर्फ 2 दिन से यहाँ गर्म पानी वगैरह नहीं मिल रहा है. बाकी खाने के लिए सिर्फ हम चाहते हैं कि थोड़ा इम्प्रूवमेंट हो. तुमने किसी से बात की थी यहाँ पे? यहाँ पे हमने नीचे बात किया था. नीचे हमने तो यहाँ पे बात किया था तो मेरा यहाँ पे टिफिन आया था आज सुबह. तो ये लोग बोलते हैं कि उसके अंदर नॉनवेज फूड है और यहाँ कल के मैं प्योर जैन हूँ, मैं नॉनवेज खाता नहीं. ये लोग ने मेरा टिफिन भी सब चेक किया और दूसरे पब्लिक जो बाहर के ना बोलते नॉनवेज का टिफिन ना, इसलिए हमने डॉक्टर के ऊपर पहुँचाया नहीं. मेरे से फिर गलत बात किया, गलत वर्ड में से बात किया. उन्होंने रूम में कुछ बोला नहीं उनको. तो मैं मतलब उन्होंने मेरा टिफिन पूरा खोल के देखा, सब कुछ देखा. मतलब ना कि राइजी बताओ अभी तुम निकलो जाओ. पर अभी अभी सुबह से कंप्लेन कर सकता, गर्म पानी ना नल में आ रहा है ना गर्म पीने को दे रही. 3 हो गए मेरे को, मैं फ्राइडे से आई हूँ, लेकिन यहाँ पे ना टाइम से खाना नहीं मिल रहा है और क्या है दिक्कत? और अपना गर्म पानी नहाने का नहीं मिल रहा है क्योंकि हम लोग पेशेंट है तो पानी तो गर्म चाहिए. बुखार आ गया तो प्रॉब्लम हो जाएगा फिर से हम लोग को, और गर्म पानी पीने का नहीं मिल रहा. पीने के अंदर रोटी कच्चा रहता है, फिर खाने में थोड़ा क्वांटिटी कम है उनका. सुबह जो नाश्ता मिलता है ना वो नाश्ता भी बहुत कम देते हैं. पेट नहीं भर रहा है, मतलब बच्चों को कैसे खाना देते हैं वैसा खाना वो लोग दे रहे हैं. एकदम थोड़ा क्वालिटी में प्लस गर्म पानी नहीं है, उकाड़ा नहीं है, कुछ पूरी रहता है. पूरी जैसे चार रोटी रहता है, चार रोटी हमारा पेट है, पेट में भर रहा है, कुछ नहीं हो रहा है. और नाश्ते का आता है वो खाली नाश्ता, इतना ही नाश्ता रहता है, इतना ही है. छोटे बच्चे का इतना नाश्ता रहता है, वो भी कच्चा रोटी है, वो भी कच्चा रहता है. महिला कच्चा क्या करे अभी? आप लोगों ने तकरार की थी कि नीचे आकर? हम लोगों ने नीचे आके कंप्लेन किया था, आज सुबह ही कंप्लेन किया था हम लोगों ने. तो अभी देखते हैं आगे क्या होता है. तीन दिन हुआ नहाया नहीं, इतना ठंडा पानी वाला जैसा फ्रिज के पानी. नहाएंगे तो और तबीयत खराब हो जाएगी. अभी तो सब बीमार है, प्लस बीमार से गर्म पानी. मीरा भाईंदरमध्ये कोरोना सारखे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि आपण आता तिथल्या भाईंदरमधील काही पॉझिटिव्ह रुग्णांचे ठेवतात त्या ठिकाणी होतो. आपण तिथल्या रुग्णांची तक्रार आहे मोठ्या प्रमाणात, कारण की त्यांना वेळेवरती जेवण मिळत नाही. जरी जेवण मिळत तर काही चपात्या कच्च्या असतात, भात कच्चा असतो, तर कुठे
त्यांना जेवणामध्ये केस असतात किंवा काही व्यवस्थितपणे जर सुविधा नाही आहे, दोन तीन दिवसापासून त्यांना गरम पाणी मिळालं नाही आहे आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं की कोरोनासारखा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरम पाणी प्या, थंड पाणी प्यायचं नाही आहे आणि गरम पाण्याचा वापर करा. परंतु इथे 3 दिवस झाले गरम पाण्याची सुविधा केलेली नाही आहे. इथल्या रुग्णांनी इथल्या व्यवस्थापकाकडे कंप्लेंट केली असता अद्यापही कोणत्याही प्रकारच्या सुविधा इथे पुरवली जात नाही आहे. व्यवस्थितपणे टायमात जेवण नाही आहे. असेच जर रुग्णांचे हाल झाले तर या रुग्णांची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्र भोगीसह मी रोशन कांबळे 24 महाराष्ट्र 5 साठी भाईंदर. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.